राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक, बैठकीत राज्यातील नुकसानाचा आढावा घेतला जाणार, अवकाळी नुकसान भरपाईच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचं लक्ष। पंचनामे झाल्याशिवाय योग्य ती नुकसान भरपाई देता येणार नाही, तातडीने आढावा घेण्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आदेश, शंभूराज देसाईंची माहिती। अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान, मंत्री अनिल पाटील आणि आमदार दिलीप बनकरांकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी, नुकसान भरपाईचे निकष प्रत्येक ठिकाणी वेगळे, मंत्री पाटलांची माहिती। मनमाडमध्ये झालेल्या गारपिटीने कांद्याचं इतर पिकांचं मोठं नुकसान, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं बळीराजा संकटात। पालघरमध्ये अवकाळी पावसामुळे भात आणि मिरचीच्या पिकांचं मोठं नुकसान, तर गवत पावली खरेदी केंद्रालाही मोठा फटका। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्याला अवकाळी पावसाचा फटका, पपईची बाग वादळी वाऱ्यात आडवी झाल्यानं 5 लाखांचं आर्थिक नुकसान। सांगली शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी, छाटणी झालेल्या द्राक्ष बागांवर पावसामुळे रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शेतकऱ्यांना भीती। लातूर जिल्ह्यात मुसळधार अवकाळी पावसामुळे शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। बीड जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करा, त्याचबरोबर अग्रिम पीक विमा तात्काळ द्या, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन। नांदेडच्या नायगाव तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी, दुपारनंतर पावसासह गारपीट। परभणीत 2 दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसानं मोठं नुकसान, सोनपेठमध्ये पावसाबरोबर गाराही पडल्या। हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस, तूर कापूस या पिकांचं, रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी सुरू केलेला पाण्याचा विसर्ग थांबवला, पूर्वनियोजित पाणीसाठा पूर्ण झाल्यामुळे विसर्ग थांबवला, दारणा धरणसमूहातील विसर्ग अजून सुरू। रविकांत उपकरांना राज्य सरकारचं चर्चेसाठी निमंत्रण, चर्चेला जाणार, निर्णय बाजूने झाला तर ठीक, नाहीतर शेतकरी मंत्रालयाचा ताबा घेणार, उपकरांचा इशारा। इंदापूरमध्ये सोनाई डेअरीसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचं आमरण उपोषण, दुधाला प्रति लिटर 40 रुपये दर देण्याची मागणी। दूध दराच्या प्रश्नांवर शेतकरी नेते अजित नवलेंचं बेमुदत उपोषण सुरू, उपोषणकर्त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, शासनाबरोबर चर्चेतून आपण मार्ग काढू, शरद पवारांची उपोषणकर्त्यांना विनंती। अहमदनगरच्या अकोले तालुक्यात दूध प्रश्नी सुरू असलेल्या उपोषणाला अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा जाहीर पाठिंबा, गेल्या 6 दिवसांपासून अकोले तहसील समोर आमरण उपोषण सुरू। आमदार अपात्रता सुनावणीत सुनी प्रभूंची उलट तपासणी, आज दुपारी 12:30 वाजल्यापासून सुनावणीला सुरुवात होणार। दिवाळी अधिवेशनाबाबत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक, बैठकीत अधिवेशनाचा कालावधी निश्चित केला जाणार। आज ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची मातोश्रीवर बैठक, हिवाळी अधिवेशनासह राज्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर ओढावलेल्या संकटाबाबत बैठकीत चर्चा होणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा, याबाबत आज निवडणूक आयोगात सुनावणी, शरद पवार गटाचा युक्तिवादाचा शेवटचा दिवस, गुरुवारपासून अजित पवार गटाचा युक्तिवाद सुरू होईल। निवडणूक आयोगानं दबावाखाली न येता निर्णय दिला तर शरद पवार गटाच्या बाजूने निकाल येईल, अनिल देशमुखांना विश्वास, मात्र दबावाखाली निर्णय दिला तर कोणाच्या बाजूने निकाल देतील असा सवाल। कर्जतमध्ये आज अजित पवार गटाची निर्धार सभा, राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारेंतर्फे सभेचं आयोजन। कर्जतमधील अजित पवार गटाच्या निर्धार सभेचा टीझर प्रदर्शित, निर्धार सभेत अजित पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष। अवकाळीमुळे 6 मृत्यू झाल्यात, 100 जनावर दगावली आहेत, शेतकऱ्यांच्या पाठी हात फिरवायला मुख्यमंत्री कधी जाणार, उद्धव ठाकरेंचा सवाल, तर दुसऱ्या राज्यात प्रचाराला जाऊन काय दिवे लावणार, ठाकरेंची टीका। ज्यांनी कायम घरात बसून फेसबुक लाईव्ह करून सरकार चालवलं त्यांनी आम्हाला शिकवू नये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। सांगता येत नाही आणि सहनही होत नाही अशी उद्धव ठाकरेंची अवस्था, शंभूराज देसाईंची टीका, मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापराल तर त्याच भाषेत उत्तर देऊ, देसाईंचा इशारा। 2.5 वर्ष घरात बसणारे मुख्यमंत्र्यांची लाच काढतायत हे दुर्दैव, उद्धव ठाकरेंना ना शेतकऱ्यांचा कळवा ना आरक्षणाच्या प्रश्नाशी देणं घेणं, फक्त टोमणे मारणं हा त्यांचा स्वभाव, संजय शिरसाठांची टीका।
छगन भुजबळांना जेलमधून मीच बाहेर काढलं तरीही भुजबळांनी कधीही माझे आभार मानले नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. अहमदनगर जिल्ह्यात 1887 ते 1895 या काळातील काही कुणबी नोंदी आढळल्या, त्यावेळी जो शेती करणारा असेल त्याला कुणबी संबोधलं जात असावं, मोडी अभ्यासक संतोष यादव यांचा अंदाज. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, सर्वेक्षणात न अडकता सरकारनं मदत जाहीर करायला हवी, अशोक चव्हाणांचं वक्तव्य. समाजाच्या प्रश्नाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाची संभाजीराजेंनी घेतली भेट, तर आरक्षणासाठी जे जे करता येईल ते आम्ही करू, संभाजीराजेंचं आश्वासन. हे सगळं एकमेकांवर चिखलफेक करण्याचं काम आहे, आमच्यामुळे सरकार पडलं असं पृथ्वीराज चव्हाणांना वाटत असेल तर त्यांनी पुन्हा आमच्यासोबत युती करायला नको होती, प्रफुल्ल पटेलांची चव्हाणांवर टीका. शरद पवारांनी मराठ्यांच्या जमिनी लाटून गुजराती मारवाड्यांना दिल्या, मराठा समन्वयक दिलीप पाटलांचा आरोप. पवारांचे निकटवर्तीय कांतीलाल चोरडियांवर कोल्हापुरातील 60 कोटींची जमीन हडपल्याचा आरोप. जनतेच्या मनात सरकारविषयी असंतोष असून देशात आणि राज्यात वातावरण बदलत आहे, देशात आणीबाणी लागण्यापूर्वी अशाच पद्धतीचं वातावरण होतं, अन्निसचे अध्यक्ष श्याम मानव यांचं वक्तव्य, तर भाजपाच्या काळात पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, मानव यांचा आरोप. आगामी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी पक्षाचं काम करा, पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणा, किरण सामंत यांच्या इच्छेनंतर सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांचं वक्तव्य. ठाकरे गटानं दिलेली सर्व कागदपत्रं आणि सह्या खोट्या, शिवसेनेच्या घटनेनुसार पक्षप्रमुख पद अस्तित्वात नाही, शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानींचं वक्तव्य. बीडच्या परळीत होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध, दुष्काळी मदत आणि वर्तमानपत्रांच्या जाहिरातीचे पैसे देण्याची सरकारकडे मागणी. कोर्टाने आदेश देऊनही सरकारला पाट्या मराठीत करता येत नाहीत, नुसतंच बाळासाहेबांचं नाव घ्यायचं, त्यांचं हिंदुत्व पाळा ना मनसे अध्यक्ष, राज ठाकरे यांची टीका. मुंबईत मराठी पाठी न लावल्यानं हॉटेल ग्रँड हयात विरोधात मनसेचं आंदोलन, हॉटेलबाहेर मनसैनिकांची जोरदार घोषणाबाजी. मराठी पाट्या न लावणाऱ्या आस्थापनांवर मुंबई पालिकेकडून कारवाईला सुरुवात, कुलाबा मार्केटमध्ये पालिकेकडून कारवाई. नाशिक रोड परिसरात मनसेकडून इंग्रजी पाट्यांना काळफासत प्रतिकात्मक आंदोलन, 8 दिवसात मराठी पाट्या दिसल्या नाही तर इंग्रजी पाट्यांना काळफासू असा इशारा. नाशिकमध्ये पुन्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आक्रमक, केंद्र सरकारचं धोरण कामगार आणि शेतकरी विरोधी असल्याची टीका, तर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची मागणी. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी आणि सामाजिक राजकीय संघटनेचा पुढाकार, यवतमाळच्या घाटंजीमध्ये नितीन राठोड यांनी जमिनीत गाडून घेत केलं आंदोलन. पिंपळगाव रस्त्यावरील डंपिंग आणि खाणीतून निघणाऱ्या धुराबाबत वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष झाल्यानं नागरिक संतप्त, बेकोली प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत पिंपळगाव फाटा इथं नागरिकांकडून रास्ता रोको आंदोलन. आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या पैठण रस्त्यावर धनगर समाजाकडून आंदोलन, मेंढ्या घेऊन धनगर समाज रस्त्यावर. मराठा ओबीसी आणि धनगर समाजानंतर ब्राह्मण समाजही आक्रमक, जालन्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळासह विविध मागण्यांसाठी ब्राह्मण समाज संघर्ष समितीकडून आमरण उपोषण. बीडमधल्या 260 कंत्राटी आरोग्य कर्मचारी 28 दिवसांपासून संपावर, शासकीय सेवेत नियमित करून घ्यावं कर्मचाऱ्यांची मागणी. वर्ध्यामध्ये भर पावसात कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याची आंदोलकांची मागणी. गोंदियात संगणक परिचालकांचं 1 दिवसीय धरणं आंदोलन, विविध मागण्यांसह मुसळधार पावसातही आंदोलकांकडून आंदोलन सुरू. आणि पोलीस आयुक्तालय परिसरात 70 ते 80 लाखांचा गुटखा जप्त, 2 आरोपींना अटक. पुण्यात ललित पाटील प्रकरणात आणखी एकाला अटक, ससून रुग्णालयातील शिपायानंतर येरवडा कारागृहातील कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रेलरला अपघात, सुदैवानं जीवितहानी नाही. शिर्डीतून तुळजापूरकडे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार झाडावर आदळली, अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी.
यवतमाळमध्ये हवेत गोळीबार करत वाढदिवस साजरा करणाऱ्या बर्थडे बॉयला अटक, आरोपीकडून बंदूक जप्त. बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला डोंबिवलीतून अटक, ठाणे खंडणी विरोधी पथकाची सापळा रचत कारवाई. डोंबिवलीतील गोग्रासवाडी परिसरात सोमवारी रात्री 4 आईस्क्रीम विक्रेत्यांना बेदम मारहाण, मारहाणीची घटना सीसीटीव्हीत, देशातून आलेल्या हल्लेखोरांचा तपास सुरू. आरक्षित डब्यात तिकीट असणाऱ्या प्रवाशांना जागाच न मिळाल्यानं प्रवासी संतप्त, चेन्नईहून अहमदाबादकडे जाणाऱ्या नवजीवन एक्सप्रेसमधील प्रकार, संतप्त प्रवाशांकडून रेल रोको करून रेल्वेचा निषेध. सिंधुदुर्गमध्ये 4 डिसेंबरला नौसेना दिन साजरा केला जाणार, त्या पार्श्वभूमीवर नौदलाकडून मालवणमधील वायरी ते तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर चित्तथरारक प्रात्यक्षिकांचा सराव. बंगालच्या पेट्रापोल पोस्टवर बीएसएफने तस्करीचा प्रयत्न उधळून लावला, 1,27,00,000 रुपयांचं 2 किलो सोनं घेऊन जाणारा ट्रक जप्त. तब्बल 17 दिवसानंतर उत्तर काशीतील बोगद्यातून सर्व मजुरांना बाहेर काढण्यात यश, प्राथमिक उपचार सुरू. उत्तर काशीतील बोगद्यातून सुखरूपपणे बाहेर आलेल्या मजुरांना उत्तराखंड सरकारकडून मदत जाहीर, प्रत्येक मजुराला मिळणार 1,00,000 रुपये. तिसऱ्या टी ट्वेंटीमध्ये कांगारूंचा भारतावर थरारक विजय, 5 विकेट्सने ऑस्ट्रेलियाचा विजय, विजयामुळे टी ट्वेंटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचं आव्हान कायम. तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलचं वादळी शतक, 48 चेंडूत 104 धावांची वादळी खेळी. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज गायकवाडची नाबाद 123 धावांची खेळी, मात्र मॅक्सवेलच्या वादळी खेळीमुळे ऋतुराजचं शतक व्यर्थ. अटल बिहारी वाजपेयींच्या आयुष्यावर आधारित मैं अटल हूँ चित्रपट 14 जानेवारीला रिलीज होणार, पोस्टर शेअर करत अभिनेता पंकज त्रिपाठीनं दिली माहिती. अक्षय कुमारचा मिशन राणीगंज चित्रपट 1 डिसेंबरपासून ओटीटीवर, नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चाहत्यांना चित्रपट पाहता येणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.